मागील कित्येक महिन्यांपासून राज्यात एसटीचा संप सुरू आहे. ग्रामीण भाग वगळता शहरी भागांमध्ये तितकासा वाहतुकीचा परिणाम जाणवत नाही. मात्र ग्रामीण भागामध्ये शाळकरी मुले असतील, शेतकरी असतील, यांना वाहनाअभावी पायपीट करावी लागतीये. याच्यावर शक्कल झडवून पुण्यातील प्रवीण महाजन यांनी सायकल बँक सुरू केली आहे. शहरामध्ये असंख्य सायकली पडून आहेत. ह्या सगळ्या संकलित करून त्याची सायकल बँक तयार केली आणि ह्या सर्व सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागामध्ये वाटप केल्यात. त्या उपक्रमाचं संपूर्ण राज्यभर कौतुकही होत आहे. आमचा उपक्रमाचं नाव आहे सायकल बँक उपक्रम. पुणे आणि मुंबई शहरामध्ये नागरिकांकडे पडून असलेल्या जुन्या सायकली, सोसायट्यांमध्ये पडून असलेल्या जुन्या सायकली, या जुन्या सायकली संकलित करणे, या सायकलींना दुरुस्त करणे आणि ग्रामीण आणि गरजू भागातील शाळांपर्यंत या सायकली मोफतमध्ये विद्यार्थ्यांना भेट देणे असा एकंदरीत आमचा उपक्रम आहे. गेल्या वर्षभरामध्ये 485 अधिक सायकली ह्या दुरुस्त करून 10 अधिक शाळांमध्ये, ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या शाळांमध्ये या सायकली आत्तापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोच झालेले आहेत. मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप याद्वारे आम्ही आवाहन करतो की नागरिकांनी आपल्याकडे पडून असलेल्या जुन्या सायकली ह्या आम्हाला भेट द्यायच्या आहेत आणि आमचा मोबाईल नंबर त्यावर दिलेला असतो. नागरिक आम्हाला कॉल करतात की माझ्याकडे माझ्या सोसायटीमध्ये सायकल पडून आहे आणि ही सायकल आपल्याला उपक्रमाला मला द्यायची आहे. एकदा फोन आल्यानंतर आम्ही नाव पत्ता आमच्या रजिस्टरला नोंद करतो. त्या त्या भागात आमचा टेम्पो, आमची ऑटो रिक्षा जाते, आमचे स्वयंसेवक त्यांच्या घरी जातात आणि ती सायकल संकलित करतात. पुण्यामध्ये डहाणूकर कॉलनी कोथरूड, पिंपरी चिंचवडमध्ये बोराटे वस्ती मोशी असे या दोन एरियांमध्ये आमची स्टोअर रूम आहे. या स्टोअर रूमपर्यंत आम्ही त्या सायकली आणतो, त्या ठिकाणी त्या दुरुस्त करतो. त्याचबरोबर एका बाजूला आम्ही शाळांना आवाहन केलेलं असतं, दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या शाळांना, की आपल्या शाळा या ग्रामीण भागात गावापासून जर लांब आणि दूर असतील, ज्या शाळांमध्ये बस पोहोचत नसेल, अशा शाळांनी आम्हाला अर्ज पाठवा, सायकल मागणी अर्ज पाठवा. अशा शाळांची आम्ही निवड करतो आणि त्या शाळांमध्ये या सायकली मोफत पोच करतो, विद्यार्थ्यांना वितरित करतो.